परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कार्यशाळा घेण्यात आली आहे. यामध्ये परभणीसह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदवला. विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांना डाळ तयार करणं, उन्हाळी कामे सहज करता यावी यासाठी विद्यापीठाने तयार केलेल्या उपकरणांची माहिती देण्यात आली. विजेच्या समस्यावर उपाय म्हणून पशुशक्तीच्या वापराचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलंय. मी तर परभणी इथे पशु विद्यापीठात पाहून बैलाद्वारे लाईट नसल्या जरी लाईट नसेल तरी बैलाद्वारे आपण सहजरित्या चटणी काढणे किंवा ते वळवट करणे करू शकतो. पापड, दाळ, पॉलिश वगैरे सगळं काही कामं करू शकतो. बचत गटाच्या वतीने सहलीला ट्रीप म्हणून आलेली आहे. परभणी इथे येऊन या कृषी खात्यामध्ये मी पिठाचे म्हणजे बैलाद्वारे बिना लाईटचं कशी आपण उत्पन्न करून आपला गट वर नेऊ शकतो किंवा बचतीवर वर येऊ शकतो याची साधने पाहिजे. अर्धापूर तालुक्यातून महिलांचा अभ्यास दौरा काढण्यात आलेला आहे. त्यानिमित्तानं आम्ही इथं पहिल्यांदा भेट दिली मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. तर उन्हाळ्यामध्ये जे पशुवर आधारित आहेत काही प्रकल्प त्याची माहिती मॅडम सोळंकी मॅडमनी इथं दिलेली आहे. त्यामध्ये दाल मिल आहे, पापड आहे, शेवया करणं, उन्हाळ्यामध्ये बायकांना रोजगार कमी असते आणि बचत गटाच्या माध्यमातून त्या ह्या प्रकल्पाद्वारे भरपूर कामं करू शकतात. कुरड्या, पापड, दाळ पॉलिश करणे आणि खर्च कमी करून उत्पन्नामध्ये वाढ करून बचत गट प्रबळ करू शकतात.